तर आपण ही छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य पाहतोय. आदित्य ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा आहे आणि याआधी मोठ्या प्रमाणात दोन्ही गटातले कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सौम्य लाठीचार्ज देखील पोलिसांकडून करण्यात आला. या पद्धतीने जनाब आदित्यजी ठाकरे आणि जनाब उद्धवजी ठाकरे यांनी 2 वर्षापूर्वी दिशा सलेन प्रकरण थांबवलं होतं आणि दाबलं होतं. आम्ही सगळे पदाधिकारी इकडे जमणार आहोत आणि जनाब आदित्य ठाकजी ठाकरे यांना प्रश्न विचारणार आहोत की ह्याचं तुम्ही पुढे येऊन खुलासा करणार आहात. तर दिशा सालियान प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी जी आहे ती आदित्य ठाकरेंकडून भाजपचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. काल जी घटना घडली अंबादास दानवे यांच्याकडून ज्या प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत भाजपकडचे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले, दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि त्यानंतर संघर्षमय वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालं आणि फौज फाटा सुद्धा पोलिसांचा या संपूर्ण पार्श्वभूमीवरती तैनात करण्यात आला आहे. आज आदित्य ठाकरेजी शहरामध्ये आलेले आहेत आणि आज आम्हाला त्यांना जाब विचारायचा आहे की दिशा सालियन जे प्रकरण आहे हे सगळं त्यांच्याशी संलग्न आहे तर त्याच्याविषयी आत्तापर्यंत काय निर्णय झालेला आहे आणि त्यांना ताबडतोब याच्यावर उत्तर द्यावं लागेल. नाही हो, ते कुठे आंदोलन होतं? सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी एअरपोर्टवर आले, एअरपोर्टवरनं गेले, गेल्यानंतर परत येऊन परत त्यांच्या कामाला गेले आणि इकडे जे आहे कुठेतरी 2 किलोमीटर दूर 4-5 लोक जमतात आणि काळे झेंडे दाखवतात, त्याला काय तुम्ही आंदोलन म्हणता का? तर आपण ऐकत होतो की भाजप कार्यकर्त्यांची दिशा सालियान प्रकरणाबाबत आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आहे आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. आपण हे दृश्य पाहतोय, काहीसा सौम्य लाठीचार्ज जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले होते. कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही पावलं पोलिसांना उचलावी लागली. पुढील कारवाईकडे देखील लक्ष असेल. राजकारण करणाऱ्या लोकांना आम्ही जबाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो. 2 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, आदित्य ठाकरे मंत्री होते, त्यांच्या काळात दिशा सालेनचं प्रकरण त्यांनी दाबून टाकलेलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की जर सगळ्या महिला तुमच्यासाठी समान असतील तर दिशा सालेन प्रकरणाचं देखील आपण तोंड उघडलं पाहिजे. हा जबाब विचारण्यासाठी शहर शाखेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत.